मोताळा येथे दुचाकी रस्त्यावरती आडवी लावून रस्त्यावरून येणारा ट्रक लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 12:30 दरम्यान ही घटना घडली आहे. यावेळी डिव्हिजन पेट्रोलिंगवर असलेले पोलीस उपविभागीय अधिकारी महामुनी आणि बोराखेळी पोलीस स्टेशनच्या पथकानं 2 आरोपींना जेरबंद केलंय. बुलढाणा वरण मलकापूरकडे आपला ट्रक घेऊन जात असलेल्या ट्रक ड्रायव्हर राजेंद्र सूरजमल चौधरी आणि क्लिनर महेंद्र बालूजी चौधरी यांना मलकापूर मार्गावरील वाघजाळ फाट्याजवळ असलेल्या डॉक्टर चोपडे यांच्या शेताजवळील हॉटेल ग्रीन पार्कजवळ ज्ञानेश्वर रामदास काळे आणि संदीप चंद्रभान गायकवाड यांनी आपली बजाज पल्सर दुचाकी ही रस्त्यावरती आडवी घातली आणि ट्रक ड्रायव्हर राजेंद्र चौधरी आणि क्लिनर महेंद्र चौधरी यांना चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी करत मारहाण केली आहे. दरम्यान डिव्हिजन पेट्रोलिंग करत असलेले पोलीस विभागीय अधिकारी बीबी महामुनी आणि त्यांचं पथक तथा डेली पेट्रोलिंग करत असलेल्या बोराखेडी पोलीस स्टेशनच्या पथकांना हा प्रकार निदर्शनास आला. लगेच पोलिसांनी या दरोडेखोरांवरती झडप घेऊन त्यांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडनं पल्सर गाडी, एक चाकू, लोखंडी रॉड जप्त करण्यात आलाय. आरोपी ज्ञानेश्वर रामदास काळे आणि संदीप चंद्रभान गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. ट्रक ड्रायव्हर राजेंद्र सूरजमल चौधरी यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यावरनं पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर रामदास काळे आणि संदीप चंद्रभान गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. दरम्यान याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश भामरे हे करत आहेत. दिनांक 5/10/18 रोजी रात्री आम्ही टीमसह पेट्रोलिंग करत असताना बोराखेडी घाटातून एक पल्सर वेगाने समोर निघून गेली. सदर गाडीचा आम्ही पाठलाग केला असता पुढेच 1-2 किलोमीटर अंतरावर वाघजळ फाट्याजवळ एक मोठा ट्रक उभा असलेला दिसला आणि त्या ट्रकवरील त्या ट्रकला अडवून ते पल्सर गाडीवरील 2 आरोपी समोर आले. त्यांनी ट्रकवाल्याला ताब्यात घेऊन त्याला चाकू लावून त्याच्याकडे पैशाची मागणी केली व त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. तात्काळ आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि आमच्या टीमने सदर आरोपीवर झडप लावून त्यांना ताब्यात घेतले आणि सदर अनर्थ टाळला. त्यानंतर पुढील अनर्थ टाळला. त्यानंतर आम्ही सर्व आरोपींना पोलीस स्टेशन बोराखेडे येथे घेऊन आलो आणि 393 क्रमांक त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.